जन्म जन्म ऑफर। ललित रुंगटा ग्रुप के किसी भी रेजिडेंशियल या कमर्शियल प्रॉपर्टी पर 10 लाख रुपए तक का भारी डिस्काउंट पाइए और आपके अपनों को खुश कीजिए। वही तो है जो आपके मकान को घर बनाती है। ललित रुंगटा ग्रुप में बुकिंग करने के लिए संपर्क करें 777-000-2222। सामाजिक कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक रोड शहर उपाध्यक्ष कामगार नेते भारत निकम यांचा वाढदिवस रेल्वे माल धक्का या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला। यावेळी सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी त्यांना मनपूर्वक आणि भरभरून आपल्या मनोगतात शुभेच्छा दिल्या। भारत निकम हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात आहेत। आंबेडकर जयंतीला संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ते करत असतात आणि सर्वांचं नाव ते घेतात। आंबेडकर जयंतीच्या नियोजनात त्यांचा मोठा सहभाग असतो, त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार देखील मोठा आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत भारत निकम यांचा माजी मंत्री शिवसेनेचे उपनेते बबनराव खोलप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तसंच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। भारत निकम यांना कुठलंही बंधन नाही, ते कोणाच्याही स्टेजवर जाऊन भाषण करू शकतात, त्यांना कुठलाच पक्ष अडवू शकत नाही, कारण त्यांचा मित्र परिवारच त्यांनी तसा जोडला आहे। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। आमचे परमस्नेही भरतजी निकम यांचा आज वाढदिवस आहे आणि खूप आनंद वाटतो की शिवरायांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचा वाढदिवस आहे। अशी माणसं भाग्यवान असतात ज्या दिवशी त्यांचा जन्म होतो, आणि म्हणून मी अपेक्षा करील भरतजीकडून की या भागाचा परिसराचा विकास करण्याच्या दृष्टीनं, समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं तुमचा उपयोग जनतेला व्हावा, म्हणजेच खऱ्या अर्थानं तुम्ही शिवरायांच्या तिथीप्रमाणे जन्माला आला त्याचं सार्थक होईल। आणि मला खात्री आहे की आत्तापर्यंत आपण सेवाच करीत आलात, म्हणून तुम्ही समाजसेवक होण्याच्या लायकीचे आहात, म्हणून तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा। क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज छत्रपती, आज छत्रपती शिवरायांचा हा जन्मोत्सव आहे, ज्यांचा आमचा श्वासावर आणि घासावर सुद्धा अधिकार आहे, ते विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। फुले शाह आंबेडकरांच्या विचारधारेला मानणारा रिपब्लिकन पक्ष ज्या पद्धतीने नामदार आठवले साहेबांच्या गतिमान विचारधारेवर घोडदौड करीत आहे, छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सव एका बाजूला साथ होत असताना एका बाजूला निवडणुकीचं वातावरण आलं आहे। ह्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये प्रत्येकाला जे जे शक्य आहे जनतेची सेवा करण्याची ते प्रयत्न करत असताना रिपब्लिकन पक्षाचा पॅन्थर मात्र दररोज जनतेच्या सेवेत सदैव असतो। आज भारत निकमचा हा वाढदिवस आहे, माझ्या एका स्वाभिमानी पदाधिकाऱ्याचा वाढदिवस आहे। सुखदुःखाचे प्रसंग असेल, कोणताही स्टेज असेल, सूत्रसंचालन करण्याचं नाशिकोडचं नाव आले तर तो भारत निकम हे नाव येतं। आणि ह्या धुरंधर कार्यकर्ता वैचारिक पातळीसुद्धा लाभलेली आहे। ह्या वैचारिक पातळीच्या कार्यक्रमाला मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष आमदार आठवले साहेबांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो। जिथं जिथे रिपब्लिकन पक्षाचं काही देणं असेल, जे रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीच्या कार्यकर्त्याच्या हातात असेल, ते ऋण फेडण्यासाठी निश्चित हा कार्यकर्ता जिद्दीनं कामकाज करतो। आणि रिपब्लिकन पक्षाकडे मात्र जेव्हा जेव्हा काही द्यायची वेळ येईल तर मी सुद्धा माझा पक्षसुद्धा सर्वांना विश्वासात घेऊन मागं पुढं न बघता योग्य त्या निर्णय घेऊ। मी माझ्या पक्षाच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, नामदार आठवले साहेबांच्या वतीनं भारत निकमला उदंड आयुष्य लाभो, त्याच्या इच्छा स्वप्न अपेक्षा पूर्ण हो, ही लाख लाख शुभेच्छा। जय भीम, जय महाराष्ट्र। आरपीआयचे नेते भारत भाऊ निकम यांचा आज वाढदिवस आहे, अतिशय सुजोड आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारं व्यक्तिमत्व असं नाशिक रोड परिसरात भारत भाऊ ओळखले जातात। सर्वपक्षीय मित्रांनी आज त्यांच्या इथं अभिष्टचिंतन सोहळा ठेवला आहे, त्यांच्या भावीवाटचेलच मी हार्दिक शुभेच्छा देतो। प्रभू श्रीरामचंद्र त्यांना पुढील आयुष्यात उदंड आयुष्य देव, आरोग्य देव ही प्रार्थना करतो आणि त्यांना ह्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद। 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। या जन्मदिवसावर या देशामध्ये प्रत्येक वेळेस दोन प्रकारची जयंती साजरी व्हायची, दोन सणावाराने, आणि एक समिती महाराष्ट्र शासनाने गठीत केली आणि त्या सर्व तज्ज्ञ विचारवंतांच्या साहित्यिकांच्या महापुरुषांच्या त्या समितीनं आता जाहीर केलं इतिहासाचे पुरावे देऊ 2001 साली शिवाजी महाराजांची जयंती ही 19 फेब्रुवारीला झाली, त्यांचा जन्म 19 फेब्रुवारीला झाला असं जाहीर केलं। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, मी एक शिवाजी महाराजांचा मावळा, इकडे विमाचा कार्यकर्ता, भीम सैनिक, आणि काही माझ्या वाटेला शिवाजी महाराजांची तिथी 19 फेब्रुवारीची आली। म्हणजे याच्यापेक्षा
भाग्यवान किंवा नशीबवान या शब्दाचा अर्थ काय असावा राहुलजी? आपण सांगितलं की मी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या स्टेजवर आपण जेव्हा बोलतो भाऊ आपल्यासारखी असंख्य नेते आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मोठं करतात. आता बॉसिंग प्रत्येक गोष्ट सांगितली परंतु लहान तोटी मोठा घास घेणार नाही. की मी एक गोष्ट ऐकली, चांगला काम धंदा करत होता आणि कुणीतरी भावी नगरसेवक म्हणून आवाज दिला त्याच्या आयुष्याचं वाटवलं जात. त्या कार्यकर्त्याच्या व्याख्येत बघणार मी कार्यकर्ता नाही, मुळातच कुठल्याही प्रकारचा राजकीय स्टंट नाही. गेल्या 15 वर्षापासून 19 फेब्रुवारीला भारत निकमचा वाढदिवस मग तो 150 रुपयाच्या घरात आणलेला केक असेल किंबहुना 1500 रुपयाचा केक असेल. पण एक अभिमानाने गोष्ट सांगेल की आज लोटे साहेबांनी, राहुलजींनी सांगितलं, गाडेकर साहेबांनी सांगितलं, समीरभाईंनी सांगितलं, मी चळवळीचा कट्टर कार्यकर्ता असताना सगळ्यात नशीबवान कार्यकर्ता आहे की रात्री 3 वाजेपर्यंत आणि सकाळी 7 पासून आतापर्यंत माझा फोन बंद नाहीये. आणि घोलप नानापासून तर हेमंत अप्पा गोडसेंपर्यंत दिल्लीला असताना मला तिकडनं फोन करताय, राहुल भाऊंपासून तर लोटे साहेबांपर्यंत अशी अनेक दिग्गज मंडळी आज माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला वाढदिवसाला सर्व मतभेद पक्षभेद विसरून या लाडक्या भावाला शुभेच्छा देण्यात आली. अरे काही नगरसेवकपदी बरेचशे भावासनी सांगितलं भावी आहे हेमंतजी, बरेचशे भावी किंवा प्रत्येक वाढदिवसाला तो त्या ठिकाणी दिसला तर ही खून लागली माझ्या मनाशी बांधली आहे. मालधक्का रोड इथं आरपीआय युवा नेते भारत निकम यांच्या वाढदिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी माजी मंत्री बबन घोलप, आमदार राहुल थेकले, माजी आमदार योगेश घोलप, आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, डॉक्टर जितेंद्र धनेश्वर, वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, शिवसेना नेते राजू लवटे, नगरसेवक योगेश काडेकर, केशव पोरजे, जगदीश पवार, भाजप नाशिक रोड मंडल अध्यक्ष हेमंत गायकवाड, सनी सुनील वाघ, आडे जाधव, कैलास मुदलियार, संजय भालेराव, गिरीश मुदलियार, कुंदन महापात्रा, अमोल पगारे, समीर शेख, संतोष पिल्ले, रामबाबा पठारे, नितीन चंद्र मोरे, संतोष यांसह मान्यवर आणि मित्रपरिवार उपस्थित होते. कार्यक्रमाचं आयोजन रिपब्लिकन एम्प्लॉईज ऑफ फेडरेशनतर्फे करण्यात आलं होतं. वेद न्यूजसाठी स्नेर कॉरेस्पॉन्डंट अनिल गुंजाळ, नाशिक रोड.